भारतीय क्रिकेट संघातून नुकतीच निवृत्ती जाहीर केलेले केदार जाधव यांनी लवकरच राजकीय क्षेत्रात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिलेत. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी मला राजकारणात यायला नक्कीच आवडेल, असं त्यांनी मोठं वक्तव्य केदार जाधव यांनी केलं आहे. त्यामुळे क्रिकेटनंतर आता राजकीय इनिंग जाधव कसे पार पाडतील ते पाहावं लागणार असून, कोणत्या पक्षाचा झेंडा केदार जाधव हाती घेतील ते देखील पाहावं लागणार आहे. केदार जाधव हे रविवारी दुपारी माढ्यातील जाधववाडी या त्यांच्या मूळ गावी आले होते. त्यांनी शेतात वेळ घालवत पिकांची पाहणी केली. त्यानंतर माढ्याचे ग्रामदैवत श्री माढेश्वरी मंदिरास भेट देऊन सहकुटुंब माढेश्वरी देवीचं दर्शन घेतलं. पुरातत्व विभागाच्या वतीनं सुरू असलेल्या मंदिराच्या कामांची त्यांनी पाहणी करत माहिती जाणून घेतली. दर्शन घेतल्यानंतर बातचीत करताना केदार जाधव म्हणाले की क्रिकेटनं मला आपुलकी आणि माझी स्वप्नपूर्ती केली आहे. महाराष्ट्र आणि देशासाठी काहीतरी करून दाखवायची इच्छा असून राजकारणात मला यायला नक्कीच आवडेल. मी त्यासाठी माझा वेळ द्यायला तयार आहे. मला सगळ्याच पक्षांनी आपुलकीनं वागवलं आहे. माझ्याविषयी सगळ्यांना आदर आहे. येत्या काळात मी राजकीय इनिंगसाठी तयार झालो असून जशी संधी येईल तसा मी नक्कीच सज्ज असेन, असं बोलताना केदार जाधव शेवटी म्हणाले. यावेळी जाधव यांचे कुटुंबीय उपस्थित होते. माढेश्वरी देवीचं दर्शन घेतल्यानंतर केदार जाधव यांना पत्रकारांनी विचारलं की देवीला काय साकडं घातलं. असं विचारलं असता जाधव यांनी देवीच्या चरणी दर्शन घेऊन साकडं घातलंय, मात्र ते साकडं देवीनं पूर्ण केल्यानंतरच त्याची माहिती आपणास दिली जाईल, असं केदार जाधव माध्यमांशी बोलताना म्हणाले.